भारतासाठी क्रिकेट खेळणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्यामुळेच आपले स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय वंशाचा हाँगकाँगचा कर्णधार अंशुमन रथ याने संघाला रामराम ठोकलाय. भारतीय संघाकडून खेळण्यासाठी त्याने चक्क आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिलाय. भारतीय संघासाठी खेळण्याची आपली इच्छा त्यानं जाहीर केली आहे. यासाठी आपण रणजी सामन्यांसाठी उपलब्ध असल्याची घोषणाही त्याने केली. याविषयी बोलताना अंशुमन म्हणतो, माझे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. मी माझी कारकीर्द मोठी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतासाठी खेळणं हे माझं स्वप्न आहे. त्याचबरोबर त्याने हाँगकाँग क्रिकेटचे देखील आभार मानले. अंशुमन म्हणतो, हाँगकाँग क्रिकेटने माझ्यासाठी जे केलं त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. तसेच त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. अंशुमन रथ याची एक दिवसीय कारकीर्द अतिशय शानदार आहे. 18 एक दिवसीय सामने खेळलेत. या 18 एक दिवसीय सामन्यात 51.75 च्या सरासरीनं 828 जागा त्याने केल्यात. त्याचबरोबर त्याने 5 प्रथम श्रेणी सामन्यात 62.76 च्या सरासरीने 351 धावा देखील केल्या आहेत. त्यामुळेच BCCI त्याला आता रणजी सामन्यात संधी देते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कुमार चव्हाण, पोलीस नामावर.